नमस्कार, स्वाद बाय सॅलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अतिशय चमचमीत आणि चविष्ट छोले मसाला. रेसिपी बघण्याआधी चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. छोले मसाल्यासाठी मी साधारण 1.5 कप छोले रात्रभर भिजवून घेतले आहे. छोले कुकरला लावताना त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी आणि 1 मोठी मसाला वेलची घातली आहे. थोडंसं मीठ आणि चिमूटभर सोडाही घातला आहे. मसाल्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे. 1 मोठा टोमॅटो कापून घेतला आहे. सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट तयार करून घेऊया. कांदा घालूया, या टोमॅटोही घालूया. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण 1.5 इंच आलं. 6 ते 7 काजू तुकडे करून घेतलेले. 2 वेलदोडे. 6 ते 7 काळी मिरी. 3 लवंगा. चक्रफुलाच्या 2 पाकळ्या. 1 इंच दालचिनी. यात 1/2 चमचा भाजलेली बडीशेप घालूया. 1/2 छोटा चमचा मीठ. साधारण 4 चमचे पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. मी 1 मोठा चमचा तूप घातलं, तुम्ही हवं तर तूप स्किप करू शकता. यामध्ये 1/2 चमचा जिरं घालूया. जिरं तडतडलं की बर्नरची फ्लेम बंद करूया. यात आपण ड्राय मसाले घालणार आहोत. 1/2 चमचा हळद. 1 लहान चमचा काश्मीरी लाल तिखट. आपण ड्राय मसाले जळवू नयेत म्हणून बर्नरची फ्लेम बंद केली होती. यामध्ये आपण केलेली पेस्ट घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि बर्नरची फ्लेम चालू करून घेऊया. आपण या ग्रेव्हीमध्ये काजूचा वापर केला आहे, त्यामुळे आपण ही ग्रेव्ही लो ते मीडियम फ्लेमवर शिजवणार आहोत. हाय फ्लेमवरती शिजवली तर काजू कढईच्या बेसला चिटकू शकतात आणि ग्रेव्ही खालून जळल्यासारखी होऊ शकते. ग्रेव्ही घट्टसर व्हायला लागली आहे. आता याला झाकून साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवूया. ग्रेव्हीला तेल सुटायला लागलं आहे. वर खाली करून घेऊया. यामध्ये 1/2 चमचा जिरे पूड घालूया. 1/2 चमचा धने पूड. 1/2 चमचा कसुरी मेथी. मी कसुरी मेथी आत्ताच टाकतीये, तुम्ही हवं तर वरून सुद्धा घालू शकता. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये अनारदाना किंवा आमचुरी घालू शकता. सगळं छान मिक्स करून घेऊया. मी यात थोडं मीठ घालतीये, तुम्ही तुमच्या चवीनुसार ऍडजस्ट करून घ्या. अगदी थोडीशी साखर ऑप्शनल आहे. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी मी साखर घालतीये. आता अगदी मिनटभर झाकून आपल्या ग्रेव्हीला वाफ काढूया. तुम्ही बघू शकता आपले छोले आतून बाहेरून किती छान शिजले आहेत ते. ग्रेव्हीमध्ये आपण शिजवलेले छोले घालूया. छोल्याचं पाणी टाकलेलं नाहीये, ग्रेव्हीमध्येच घातलेलं आहे. सगळं छान मिक्स करून घेऊया. यात पाणी घालूया. तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. ग्रेव्ही जास्त हवी असेल तर पाणी जास्त घाला. आता याला झाकून एक साधारण 3 ते 4 मिनिटं शिजवूया. तुम्ही बघू शकता याला छान तवंग यायला लागला आहे. या स्टेजला आपण याच्यामध्ये गरम मसाला किंवा किचन किंग मसाला घालूया. मी किचन किंग मसाल्याचा वापर करते. 1/2 चमचा किचन किंग मसाला मिक्स करून घेऊया. मी छोल्यांना ग्रेव्ही किंचित जास्त ठेवली आहे कारण नंतर हे ग्रेव्ही बऱ्यापैकी शोषून घेतात. झाकून 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान झालं आहे. तर आपला अतिशय चमचमीत आणि स्वादिष्ट छोले मसाला रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.